40 दिवसांपासून सरकारने मराठा आरक्षणाबाबत काय केलं असा सवाल सुप्रियाताईंनी केलाय। मला ह्याच सुप्रियाताईंना विचारायचं आहे की 40 वर्ष म्हणजे 1980 पासून माझा मराठा समाज आरक्षण मागतोय आणि तेव्हापासून ह्या राज्यांनी नाही तर खास करून मराठा समाजाने आपले वडील शरदचंद्रजी पवार साहेब यांना अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि सत्ता आपल्या वडिलांची आपल्या घरामध्येच बहुतांश राहिली आणि या 40 वर्षांमध्ये आपण समाजासाठी काय केलंय हा सवाल मराठा समाजाची मुलगी म्हणून मी आपल्याला आज या ठिकाणी विचारते। जर 40 वर्षात तुम्ही मराठा समाजासाठी काही चांगलं केलं असतं ना आज रस्त्यावर उतरण्याची वेळ माझ्या तरुण बांधवाला आली नसती। अहो उपकार माना त्या जरांगे पाटलांचे की त्यांनी हा समाज एकत्र आणलेला आहे। ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला 16% आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टात टिकून सुद्धा दाखवलं त्यानंतर तुमचे वडील सन्माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या कृपेने या महाराष्ट्रावर लादलेलं जे सरकार आलं त्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आपल्याला मिळालेलं मराठा समाजाचं आरक्षण गेलं आणि तेव्हा आपण मूक गिळून गप्प का होता ह्या प्रश्नाचं उत्तर सुप्रियाताई मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे। मलाच नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला अपेक्षित आहे। आणि आज तुम्ही कळकळ व्यक्त करताय काही हरकत नाही परंतु या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जगजाहीर छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलंय की मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही आणि आम्हा सर्वांना विश्वास आहे की आमचे मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि आम्ही देखील सत्ताधारी आमदार असलो तरी आम्ही सरकारला जाब विचारणार आणि मराठा समाजाला हक्काचं आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही। पण आपल्याला कळकळी मी एकच हात जोडून विनंती करते की आपण आणखीन माझ्या तरुण भावांच्या भावना भडकवण्याचं डोके भडकवण्याचं काम करू नये एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करते।